नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सकाळीच एक मोठे अपडेट आले आहे। निंबाळकर सरांची व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता की त्यांचा आदत किंग सुंदर याची लवकरच एक विक्रमी विक्री होणार आहे। मित्रांनो, सुंदरने खूप कमी वयातच म्हणजे आदत वयातच बिंजोडसुद्धा गाजवत आहे आणि घाटावरती तर तुम्हाला माहितीच आहे, सगळीकडे सध्या सुंदरची चर्चा चालू आहे आणि मोठमोठ्या नंदींसोबत बाकासूरसोबत मतूरसोबत तसेच आपण बघायला गेलो हारण्यासोबत अशा टॉपच्या नंदींसोबत सुंदर पळाला आहे आणि भरपूर वेळा त्यांनी गुलालसुद्धा घेतला आहे, फायनलसुद्धा मारल्यात। परंतु आता निंबाळकर सर त्याची विक्रमी अशी विक्री करणार आहेत। सकाळीच सरांनी व्हिडिओ अपलोड केले आहे। निंबाळकर सरांनी सुंदरची खरेदी समीर भैया व वैभू कदम यांच्याकडून तब्बल 21 लाखाला केली होती। परंतु निंबाळकर सरांच्या दावणीला सुंदर आल्यापासून तो आधीसुद्धा पळत होता, परंतु निंबाळकर सरांच्या दावणीला आल्यापासून तो अजून चर्चेत आला आणि त्याला त्याच्यामुळे आता मोठ्या मोठ्या किमती येत आहेत। तर नाशिकचे कोणतरी व्यावसायिक आहेत, सरांनी काही त्यांचं नाव नाही सांगितलं, त्यांनी तब्बल 95 लाखाला सुंदरची मागणी केली आहे। परंतु मित्रांनो, निंबाळकर सर यांनी व्हिडिओमार्फत सांगितलं आहे की 1 कोटी 25 लाख ही त्यांनी विक्रीसाठी मागणी केली आहे। सर बोलले की या किमतीला मी सुंदरला विकणार आहे, अजून तितकं कन्फर्म नाही, परंतु येत्या 4 दिवसात सर बोलले तुम्हाला समजेलच की सुंदरची विक्री होते की नाही। तर मित्रांनो, सरांनी त्याच्यासोबत 2-3 त्यांच्यासोबत करारसुद्धा केले आहेत की सुंदर विकल्यानंतरसुद्धा विठ्ठल नारायणकडेच राहणार आहे, फक्त समोरचे जे कोण घेणार आहेत नाशिकचे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांचे हॉटेल वगैरे आहेत, तर त्यांनी जरी विकत घेतला तरी तो विठ्ठल नानांकडेच सुंदर राहणार आहे असं सर्व निंबाळकर सर यांनी करार करून घेतला आहे। तुम्ही व्हिडिओ जाऊन संपूर्ण बघू शकता। मित्रांनो, आदत किंग सुंदर मुंबईमध्ये मथुरचे मालक राहुलदादा पाटील यांच्या नावाने पळायचा, परंतु आता विक्री झाल्यावर आपण सांगू नाही शकत राहुलभाई पाटील यांच्या नावाने पळेल की नाही। आणि मुंबईमध्ये आत्ताच मागे जी बिंजोड झाली कडाव फाटीमध्ये, एक साईडला होता सुंदर आणि मथुर, तर त्यांच्याविरुद्ध होते वरदान आणि मेहबूब, काटेकोर अशी लढत झाली। आणि मित्रांनो, बिंजोडमध्ये पहिल्यांदा वरदानचा पराभव आदत किंग सुंदर आणि मथुरने केला होता, त्याच्यामुळे सुंदर अजून चर्चेत आला होता। तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ? व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, भविष्यात आपल्याला जरी निंबाळकर सरांनी सुंदरची विक्री केली तरी सुंदरचा पळ आपल्याला दिसणारच आहे आणि खरंच आदत किंग सुंदर याला मानलं पाहिजे, कारण कमी वयात महाराष्ट्रभर नाव गाजवणे म्हणजे सोपी गोष्ट नाही। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ आपले जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि येत्या 4 दिवसात जी काय अपडेट येईल ती आपल्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगेल। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टाटा, बाय बाय गाईज।